वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज जालना लोकसभेच्या साठी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी या ठिकाणच्या लोकसभेतील सर्व वंचित आणि इतर सर्व घटकांना एक आवाहन करतो आज की वंचितांनी वंचिताची खऱ्या अर्थानं जर आघाडी जर कोणी केली असेल गेल्या 70 वर्षांमध्ये तर ती सध्या बाळासाहेब आंबेडकर एमआयएमचे ओएसी साहेब आणि इतर 239 संघटनांच्या माध्यमातून आज मी या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे। हे आवाहन करत असताना आजपर्यंत सत्ताधारी जे जे या ठिकाणी झाले या लोकसभेचं दुर्दैव असं की जे काम करणारी माणसं नाहीत असे चार चार वेळी या ठिकाणी जनतेला फसवणूक करून म्हणेन निवडून आले आणि आता त्यांना उखडून फेकण्याची आणि त्यांना बाजूला सत्तेतून बाजू करण्याचं एक विडाच उचललेला आहे वंचित समाजाच्या घटकांनी असं मला या ठिकाणी सांगावं। तुमचा नवीन अजेंडा काय असणार आहे उमेदवार या नात्यानं तुम्ही काय विशेष कार्य करणार? उमेदवार म्हणून या ठिकाणची जी दुर्दशा आहे अर्थात आपण बघितलं असेल लोकसभेच्या चारही बाजूचे रस्ते असे उखडून ठेवलेले आहे की तुमचा दौरा सुद्धा करणं हे शक्य होत नाही। म्हणजे इतका भकास झालेला हा लोकसभा मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी काम करण्याची खूप संधी आहे। आमच्या पक्षाचा सुद्धा जो अजेंडा आहे त्यामध्ये सर्वांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं हा मुद्दा आज फार जरुरीचा आहे। जर आज कुणालाही एखाद्या मुलाला सुद्धा शिक्षणाला टाकायचं असेल पहिलीच्या वर्गात तर कॉन्व्हेंटची फीस 1 लाखाच्या कमी लागत नाही। म्हणून पहिला अजेंडा आहे की शिक्षण मोफत आणि सक्तीचं। दुसरा आहे की शेतकऱ्यांना सुद्धा जे काय कर्ज देण्यात येईल ते विनातारण कर्ज देण्याचं सुद्धा आमच्या या आघाडीच्या माध्यमातून होईल। बेरोजगारांना सुद्धा विनातारण कर्ज देण्याचं आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं माननीय बाळासाहेब आमच्या यांनी सांगितलं।